ऑपोजिट आहे म्हणून त्याच्या बाबतीत म्हटलं जातं काय म्हटलं जातं वह कभी नायक कभी खलनायक वह कभी नायक वह कभी खलनायक कभी विदूषक बन जाता है दुनिया के लिए न जाने वो कितने मुखवटे लगवाता है कितने मुखवटे लगवाता है असा एक छोटासा कलाकाराचा मुखवटा घेऊन मी तुमच्यासमोर एक छोटासा कार्यक्रम सांगणार आहे माझ्या कार्यक्रमाचं नाव आहे सोनू सोनू लय जो मा बाकी सर्व कोमा आजच्या शुभदिनी बंधू भगिनींनो सोनू नावाच्या अफलातून विद्यार्थ्याची अनाकलनीय ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणींना मी उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहे सोनू जेव्हा पहिल्याच दिवशी शाळेत प्रवेश करतो मला भास झाला तो काही आपल्या शाळेत खयान वादळ येत आहे आणि खयान वादळच त्या ठिकाणी प्रवेश करत आहे असं मला वाटतं आणि सोनू जेव्हा माझ्याजवळ आला तेव्हा त्या ठिकाणी एक जुन्या चित्रपटातला जो आवाज असायचा ना गोलमाल है भय गोलमाल है भय गोलमाल है पण यावेळेस मला मात्र वेगळाच आवाज आला तो आवाज असा होता सोनू 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 जोमार बाकी सगळे कोमार चला तर सोनूच्या ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणींना मी उजाळा दिला सर्वप्रथम या ठिकाणी मराठीचा तास असतो मराठीच्या तासाला बाईंनी छानपैकी मराठीचे काळ जे असतात ते दोन तीन दिवस शिकवलेले असतात आणि दोन तीन दिवस काळ शिकवलेले असताना बाई आता उजळणी घ्यायला सुरुवात करतात बाईंना खात्री असते की दोन तीन दिवस मी खूप मेहनत घेतली म्हणून सोनूच्या डोक्यात आता तरी प्रकाश पडला असेल तर बाई भयाला भीतात की मुलांना आता मी तुम्हाला जे जे काही वाक्य लिहिले त्याचे काळ ओळखायचे बाई त्या ठिकाणी पहिली जी ओळ आहे ती ओळ लिहायला सुरुवात करतात आणि त्या ठिकाणी बाई फळ्यावर लिहितात मी उपाशी आहे मी उपाशी आहे सोनू काळ सांग सोनू सांगतो दुष्काळ शेवटचं वाक्य होतं मुखी आणि त्याच्या खाली होतो सुखी सोनूने वाक्य तयार केलं ज्याची मायको ज्याची पायको मुखी त्याचा संसार सुखी मराठीचा किस्सा तिसऱ्या दिवशी बाईंना आता एक निबंध लिहायचा होता बाईंनी सांगितलं आज एक निबंध वेगळा आणि वेगळा निबंध लिहायचा आहे आणि तो निबंध लिहित असताना मला कुणीही गडबड करताना दिसणार नाही बाईंनी सांगितलं चार पानाचा निबंध लिहायचा आहे निबंधाचं नाव आहे आळस निबंधाचं नाव आहे आळस चला लिहायला सुरुवात कर 10 मिनिटं झाली 15 मिनिटं झाली 20 मिनिटं झाली 30 मिनिटांनी बाई सोनूजवळ गेल्या सोनूला म्हटलं बाळा निबंध लिहून झाला हो बाई लिहून झाला टाकव सोनूने वरती पहिल्या पानावर नाव टाकलेलं होतं आळस पहिलं पान उलट केलं कोर दुसरं पान कोर तिसरं पान कोर शेवटच्या पानावर शेवटच्या ओळीत सोनूने लिहिलेलं होतं याला तर म्हणतात त्याच्यानंतर सोनूला आजमावायला गेले आणि त्यांनी शिकवायला सुरुवात केली आता इंग्रजीमध्ये सोनूला पहिलाच प्रश्न विचारला आता सोनूचा आणि इंग्रजीचा पहिलीपासून 36 पहिलाच प्रश्न विचारला व्हॉट इज युअर नेम सोनू बोलला आपलं काही नेम केम नाही तुझ्या मला काही सांगता येणार नाही अरे मुलगा मी अनेक शब्द शिकवले मला सांग
वापरतात सर? सोपं आहे ते. कुठे वापरतात सर? अहो घर बांधताना. आता सर बोलले, जर कधी याच्या पुढील प्रश्नाचं जर तू उत्तर दिलं नाही तर तुला मात्र मी मानून करून कोमात झाले. मग सरांनी छान पैकी सुंदर अशा फुलाचं चित्र दाखवलं आणि सांगितलं, बघा अशा प्रकारचं चित्र बघितल्यावर आपण कशा प्रकारे बोलायचं. वाव ब्युटिफुल, वाव ब्युटिफुल. दोन उठला आणि म्हणाला, काय खोटं बोलताय सर, ते ब्युटिफुल नाही झेंडूचं फुल आहे. इथे मात्र सोनू जोमात आणि सर ब्युटिफुल. त्याच्यानंतर आमचे नरवडे सर गणित शिकवायला गेले सोनूला. आता गणित शिकवायला गेल्यानंतर त्या ठिकाणी सरांनी सांगितलं, बघ सोनू, किंवा मुलांना सांगितलं, 1000 किलो म्हणजे 1 टन, 1000 किलो म्हणजे 1 टन, तर 3000 किलो म्हणजे काय? सोनू बोलला, टन टन टन. त्याच्यानंतर सोनू टन टनाटन म्हटल्यानंतर सर टन टनाटन त्याच्याजवळ आणि सोनूच्या कानाखाली दोन चार आव्या पिंट्या काढल्या. तुम्ही याला काय म्हणतात रे? सोनू बोलला, याला फणफणा फणफणा. आता विज्ञानाचे शिक्षक सोनूला आजमावायला गेले. आता विज्ञानाच्या शिक्षकांनी अनेक प्रकारचे जे काही आपण पदार्थ खातो त्याचे दुष्परिणाम सांगायला सुरुवात केली. तर त्या ठिकाणी सोनूला सरांनी विचारलं, सोनू बाळा, साखर आपली सर्वात मोठी शत्रू का आहे? फार अवघड प्रश्न नव्हता, कारण त्याचे दुष्परिणाम आपल्याला माहिती आहे. पण सोनूने काय सांगितलं, साखर आपली सर्वात मोठी शत्रू आहे कारण आपल्या देशात साखरेला हिंदीमध्ये चिनी म्हणतात आणि साखर तयार होते. त्याच्यामध्ये सर दोन-तीन तास पुन्हा सोडून हिंदीच्या बाई गेल्या. हिंदीच्या बाईनी सोनूला सांगितलं, बघ सोनू, मी एक वाक्य तुला मराठीतून सांगतो, तू ते हिंदीतून करून दाखवायचं. बाईने सांगितलं, सलीम सलीम पर, सलीम सलीम पर, शेतात गाय चरते आहे. सोनूने कशा प्रकारे हिंदीत त्याच अनुवादन केलं बघा. सल्या सल्या भाग खेत के लावणी चल रही है. क्या था? माझी बाई, मी त्याला इतिहास शिकवायचो. आता इतिहास शिकवत असताना मी त्याला प्रश्न विचारला, अरे सोनू, आपल्या देशात पहिली विदेशात जाणारी महिला कोण? सोनू म्हणाला, पटकन त्याने सांगितलं, सीता कुठे गेली होती? श्रीलंका. सोन्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक गड आहे, मला दोन गडांची नावं सांग. काय असं एक कलिंगड किंवा त्या तासाला मी त्याच्या वर्गात गेलो आणि त्या कालावधीमध्ये एक छोटीशी घटना, म्हणजे छोटीशी म्हणता येणार नाही, खूप मोठी घटना घडलेली होती. आपल्या मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झालेले होते आणि त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं हे सगळ्या मुलांना सांगायचं होतं. आणि मी सोनूला प्रश्न केला, सोनू समजा आपल्या शाळेच्या मैदानात जर तुम्ही बॉम्ब ठेवून गेलो तर तू काय करशील? तू विचार करू लागला, म्हणाला, मी तास दोन तास त्याच्याकडे बघत राहील, कोणी त्याला घेऊन जातं की नाही ते बघेल. आणि शाळेच्या नियमाप्रमाणे तुम्ही जर त्याला घेऊन गेलो नाही तर मी स्टॉक हँड मध्ये आणतो. एका वर्षात किती दिवस असतात? सर्व मुलं सर 365. मग याच्यातले दिन किती आणि रात्री किती? सोनूला माहितच नसतं की दिन आणि रात्री म्हणून दिवस तयार होतो, त्याला माहितच नव्हतं. मग एका मुलाने
त्या ठिकाणी सांगितले 365 दिवस. मी म्हटलं मग त्याच्यातले दिन किती? तर एका मुलाने सांगितलं सर साधारणतः 182 किंवा 183 दिन असतात. मी सोनूला विचारलं अरे रात्री किती? तो म्हणतो 10 रात्री असतात. 10 रात्री? म्हटलं कशा 10 रात्री? तू गणित करून दाखव. 9 दिवसाच्या 9 रात्री आणि 1 महाशिवरात्री बरोबर 10 रात्री. आता मात्र कोणी जोमात तुम्ही गेलो कोण? पुढे काय होतं बघा. एक दिवस असा म्हणजे सोनू आग्रह करतो की मला सुद्धा स्कॉलरशिपच्या परीक्षेला, कारण त्याची अफाट बुद्धिमत्ता बघून सरांनी सांगितलं याला तर मात्र आपण परीक्षेला बसवलंच पाहिजे. आता त्याला परीक्षेला बसवल्यानंतर सरांनी त्याची जरा म्हणजे एक प्रकारे थोडीशी पॉलिश करायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी त्याला पहिला प्रश्न केला. सोनू समजा आपल्याकडे 10 नारळ आहेत, 10 नारळांपैकी 5 नारळ जर सडले तर किती नारळ उरतील? सोनू म्हणाला 10. कसे 10? असं सडले तरी ते नारळच राहतील. अशा प्रकारे सोनूच्या वेगवेगळ्या गमती जमती चालू असतात मित्रांनो. आणि त्या ठिकाणी सोनू नेहमी जोमात असतो आणि शिक्षक मात्र यावेळेस मात्र थोडस उलट होतं, कारण त्याला चित्रकला शिकवणारे सर होते आमच्या शाळेचे अतिशय उत्तम विनोदी व्यक्तिमत्व असणारे रामटेके सर. त्या रामटेके सरांनी परीक्षेमध्ये प्रश्न काढला होता, विद्यार्थ्यांनो तुम्हाला बस आणि बसमधील प्रवासी काढायचे आहे. सोनूने चित्र काढायला सुरुवात केली, सोनूने बस काढायला सुरुवात केली. पेपराचा कालावधी होता 2 तास. इतकी सुंदर बस काढली, इतकी सुंदर बस काढली, जणू काही ती जिवंतच आहे, जणू काही ते जिवंत वाहन आहे असं वाटायला लागलं. आणि सोनूच्या 2 मिनिटांनंतर सोनू चित्र बघून स्वतःच खुश झाला, काय बस काढली. परत त्याने सूचना वाटली की बस काढली त्याला 50 गुण आणि बसमधील प्रवाशांना 50 गुण. आता सोनूचे मात्र इंडिकेटर लागले आणि शेवटच्या 2 मिनिटात सोनूने मात्र त्या ठिकाणी लिहिलं की बसमधील प्रवासी चहा प्यायला गेले. रामटेके सरांनी पेपर तपासला, पेपर तपासल्यावर बसला 50 गुण दिले आणि त्यांनी ज्या ठिकाणी लिहिलं होतं बसमधील प्रवासी चहा प्यायला गेले, सरांनी खाली बसमधील प्रवासी परत आल्यानंतर उरलेले 50 गुण.